अशी आहे की जे रम्य ते बघून या माझं वेडलं आहे. अशीच जमायची की वरपक्षाकडून मंडळी विचारायची वधू पक्षाला, काय हो तुमच्या मुलीला गाणं येतं का? अच्छा. तर पहिल्यांदा गाणं येत नसताना हे ठोकून द्यायचे हो म्हणून, मला येतं गाणं, आणि मग गाणं शिकायचं आणि मग त्यांची लग्न लागली. त्यासाठी त्या क्लासचा उपयोग जास्त झाला. वयाच्या 11व्या वर्षापासून शिकणं आणि दुसऱ्यांना गाणं शिकवणं हे तिनं जे सुरू केलं ते आजता अगदी लहान मुलांपासनं आजीबाईंपर्यंत गाणं शिकवण्याचा जबरदस्त संयम आहे. जिचं हरण करावं म्हणून मी आजपर्यंत टपून बसलो होतो, तीही सुंदरी मला हस्तगत झाल्यामुळे कसा कृतकृत्य होऊन गेलो. बारा तेरा वर्षाचं वय असेल काय आठवत का तुम्हाला? आणखीन ही पोरगी मोठ्या मोठ्या बायकांना गाणं शिकवते हे बघून मला आश्चर्य वाटलं. अच्छा. मला तिथे काम करायला नानाने सांगितलं. नाना म्हणजे बाळानंद. मी बाळानंदांना तिथे जाऊन पाया पडले. नुसती नक्कल पाठ आहे, गाणी म्हणता येतात, पण सगळे बारकावे जर बघायला लागला तर माझ्याकडनं चुका होणार, मी माझ्यावर रागवू नका म्हणून पहिल्यांदा त्यांना नमस्कार केला आणि जसं काम येईल तसं मी केलं. त्यावेळेला म्हणाले तुझ्या पुष्कळ सुधारणा होईल, तू आत्ता घाबरलेली आहे पण तुझं काम चांगलंच होणार आहे, माझा तुला आशीर्वाद आहे. त्यावेळेला कृष्ण कोण होतं? त्यावेळेला कृष्ण जयराम शिलेदर. आमच्या नानांनी जसं रंगभूमी गाजवली तसं चित्रपट क्षेत्र खूप छान गाजवले. सुंदरा मनामध्ये बदली जरा नाही ठरली हवेली तशी राली मोत्याचा भांग. आईलाही संधी मिळालेली होती परंतु तिने जास्ती रंगभूमीकडेच आपलं लक्ष दिलेलं आहे. एक चित्रपट मात्र जरूर झाला, गरिबांचं राज्य, आणि ह्याच्यामध्ये तिने नायिकेची भूमिका केली होती आणि तिच्याबरोबर नायकाची भूमिका करायला होते मास्टर विठ्ठल. मोठ बने
नाना आणि आई हे साहित्य संघाच्या नाट्यसभा शाकुंतल मध्ये जास्ती ताळमींच्या मुळे जास्ती सहवास झाला. नाहीतर त्याच्या आधी आईने पहिल्यांदा जेव्हा रुक्मिणीचं काम केलं होतं स्वयंवर मध्ये तेव्हा गंधर्व कंपनी मध्ये तिच्याबरोबर हिरो म्हणून नानाच होते. त्यावेळेला काही जमलं नाही वाटत. साहित्य संघाच्या नाट्योत्सवामध्ये असं झालं की आता शकुंतला आणि दुष्यंत यांच्यामध्ये म्हणजे प्रणय प्रसंगांचं जे एक चित्रण आहे ते चांगलं व्हावं म्हणून गणपतराव गोडसांनी मार्गदर्शन केलं. ते त्यांनी एवढं मनापासून घेतलं. आणि त्यांची मराठी रंगभूमी संस्था 1950 साली स्थापन केली आणि कंपनी स्थापन केली म्हणून बंद केली. 60 वर्ष सातत्याने अव्याहतपणे पहिली संस्था काम करते आणि कौतुक असं की त्याने जो रसा घेतलेला आहे संगीत नाटकांचा चुव्या संगीत नाटकांचा तो असा ते टाकलेला नाही सोडलेला नाही. आम्ही मराठी रंगभूमीचा वैभव मिरवतो. शाकुंतल सोबत रायमची शालू शैली आहेत शिरपेज आहेत मराठी रंगभूमी त्यावर पण ते जपायचे कोणी. 50 वर्ष असले जर कुटुंबाने ते जपले मानापान यांचंच पाहिलं सौभद्र यांचंच पाहिलं मृच्छकटिक यांचंच पाहिलं इतकंच काय त्याच्यात नव्याची भर पडत गेली. आणि या नाटकातली भैरवी जी मुद्दाम रचली गेली गंगाधर महांबरांनी ते पद रचलं आणि त्या पदाला तिने स्वतःची चाल दिली आणि ते पद होतं अंबरी जोबरी शशी रवी आळवी नवी तो वरी भैरवी आळवी नवी तो वरी भैरवी अंबरी जो वरी. तर ही भैरवी आप्पासाहेब फडके म्हणजे नासी फडके यांची खूप आवडती भैरवी होती. जयराम काका मावशी या सर्वांना सर्वांना मी माझ्या लहानपणी गाताना याच पुण्यामध्ये पाहिलेलं आहे. जगातला कुठलाही गायक जेव्हा अत्यंत सुरेलपणे नेमक्या स्वरावर जाऊन भिडतो तेव्हा अतीव आनंदाने डोळ्यात पाणी येतं. ते दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. मी असं पिठात बसून या थोर मंडळींना ऐकलेलं आहे. गांधर्व महाविद्यालयाचे आमचे अप्पासाहेब इनामदार ते नानांना म्हणाले की आता ताईंनी संगीत अलंकार केलं तर बरं होईल आणि त्यातूनच तिने संगीत अलंकार ही पहिल्या क्रमांकानं ती उत्तीर्ण झाली. हा एक फार मोठा सन्मान तिच्या आयुष्यात तिला मिळाला. Thank you.
मी तर असं म्हणेन की बालगंधर्वांची मी काय बोलायची, पण बालगंधर्वांच्या स्वरात लावण्य आहे, शब्दात सौजन्य आहे आणि अभिनयात नाविन्य आहे. हे तिन्हीचं बिल्वले किंवा तुळशीभद्रम घेऊन जयमालाबाई रंगभूमीवर आल्या, म्हणूनच मला वाटते फार मोठं यश त्यांच्या पदरात पडलेलं आहे. आईनं अनेक पुरस्कार आयुष्यात मिळवलेले आहेत. पहिले तर सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे बालगंधर्वांची शाबासकी, आणि सारखेच पुरस्कार तिला या ना त्या कारणामुळे मिळतच असतात. नटसम्राट बालगंधर्वांच्या नावाचे जेवढे म्हणून पुरस्कार आहेत, ते सगळे पहिल्यांदा मिळवणारी जी व्यक्ती असेल ती म्हणजे आई. याच्या व्यतिरिक्त आमच्या शिलेदार कुटुंबाला एकत्र विष्णुदास भावे सन्मान मिळालेला आहे, आणि जयमालाबाईंचं खास या काळामध्ये चित्रपटांची फार मोठी लाट आलेली होती. ज्या काळामध्ये सेलिब्रिटीज हा समाज घटक नव्हता, ज्या काळामध्ये कॉर्पोरेट जग नव्हतं, त्या काळात निष्ठेनं संगीत मराठी नाटकाची उपासना करणं, त्याच्यामध्ये स्वतःच्या प्रतिभेनं भर घालणं आणि जे जुनं आहे त्याच्यापासून बोध घ्यायचा आणि जे नवं आहे त्याचा शोध घ्यायचा, असा हा जयमालाबाईंचा जीवन प्रवाह आहे. आणि आजही म्हणजे अगदी नगरच्या नाट्यसंमेलनापर्यंत एक अत्यंत निर्मळ मनाच्या सतत कार्यरत असणाऱ्या अशा जयमालाबाई म्हणजे मराठीचं सांस्कृतिक वैभव आहे. श्रीमती जयमाला शिलेदार मराठी संगीत रंगभूमीचे एक लेणे आहेत. शिलेदार हे कुटुंब एक घराणं किंवा कुटुंब नसून ती एक संस्था आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. मराठी रंगभूमी नावानं शिलेदार कुटुंबियांनी गेली कित्येक वर्ष कित्येक दशकं खरं म्हणजे रसिकांच्यावर आनंदाचा वर्षाव केलेला आहे. संगीत रंगभूमीच्या एकनिष्ठ सेवावृत्ती म्हणून जयमालाबाईंचं स्थान अद्वितीय आहे. ज्यांनी कोणी गंधर्वांचं काम पाहिलं नसेल बालगंधर्वांचं, त्यांना गंधर्व कोणत्या पद्धतीने भूमिका करत असत, अभिनय कसा करत असत, त्यांचे हात कसे हलत असत. दादा ते आहे ना, मी आता केलं ते अजूनही, पण तो ते कसे करत असत हे जर त्यांना पाहायचं असेल, त्यांना गंधर्व कसे होते ते पाहायला मिळालं नाही, ते जर पाहायचं असेल तर त्यांनी तसं खरंच मी कोणाचं काम पाहिलेलं नाही, त्यामुळे नटसम्राट बालगंधर्वांची भूमिका बघण्याचं भाग्य जरी मला लाभलं नाही तरी मी असं म्हणू शकते की त्यांच्यानंतर सिंधूला न्याय देणारं काम जर कोणी केलं असेल तर ते आईनं. जयमालाशी प्रभुआजी गमला मनी तोषदा, प्रभुआजी गमला मनी तोषदा, प्रभुआजी गमला, प्रभुआजी गमला, प्रभुआजी गमला मनी तोषदा, प्रभुआजी गमला मनी तोषदा, प्रभुआजी गमला मनी तोषदा, प्रभुआजी गमला मनी तोषदा, प्रभुआजी गमला मनी तोषदा.
हसला आता हसला आता हसला आता हसला मनी तोशला प्रभुजी गमला 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 मनी तोशला।